अटल दिगंबर जैन समाजाच्या वतीने माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील बोरगावकर, सुरेंद्र हेगडे, जैन सहयोगाचे अध्यक्ष मिलिंद फडे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, डॉक्टर कल्याण गंगवाल, सुरेंद्र गांधी, अरविंद जैन आदी उपस्थित होते. धर्म आणि समाज या विषयावर डॉक्टर हेगडे म्हणाले, जैन शास्त्राच्या आधारे जी व्यक्ती जीवन जगेल ती व्यक्ती कधीही गरीब राहणार नाही. वास्तविक गरिबी हा शब्दच मनातून काढून टाका, तरच भावी काळात आपण जे इच्छितो ते मिळू शकेल. मस्ताबी शेख आणि आचार्य विद्यानंद महाराज यांच्यामुळे धर्मस्थळी धार्मिक कार्याला सामाजिक जोड मिळाली. धर्मस्थळाच्या वतीने कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये रूट सिटी कॉम्प्लेक्स ही संकल्पना राबवण्यात आली. त्यातून स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यामुळे कर्नाटकातील जिल्ह्याचा विकास वेगाने झाला. हेच मॉडेल केंद्राने देशभरात राबवले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियानाअंतर्गत केलेल्या कामांमध्ये वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने द्वितीय पारितोषिक पटकावले. हे पारितोषिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, आमदार बापू पठारे, महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, महापालिका आयुक्त महेश पाठक, अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे, सुरेश जगताप आदी उपस्थित होते. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष मुळे, विभागीय आरोग्य निरीक्षक शंकर गोडे, आरोग्य निरीक्षक दिलीप ढेलवान, सुहास पांढरे, ऋतुराज दीक्षित, राम सोनवणे, अशोक जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आरोग्य विभागाच्या वतीने संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियानाअंतर्गत वारजे कर्वेनगर परिसरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छतेसंदर्भात प्रबोधन फेरी, कचऱ्याच्या संदर्भात जनजागृती, नागरी सहभागातून स्वच्छता अभियान अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व परिसरातील नागरिकांना पटवून देण्यात आले होते. जीवनाकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे मला चित्रपटांचे विषय मिळत गेले असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक एन चंद्रा यांनी केले. डीएसके गप्पा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ दिग्दर्शक एन चंद्रा, अभिनेता संदीप कुलकर्णी आणि अभिनेत्री पल्लवी सुभाष यांच्याशी गप्पा मारण्यात आल्या. आपल्या कारकिर्दीचा आलेख उलगडून दाखवताना काही आठवणी किस्से त्यांनी सांगितले. एन चंद्रा हे महाराष्ट्रीयनच असून चंद्रशेखर नार्वेकरचे ते एन चंद्रा चित्रपट दिग्दर्शित करायला मिळावा म्हणून झाले. परंतु ज्यांनी नाव बदलवले त्यांच्याकडून चित्रपट न मिळता नवीन नावच मिळाले. चंद्रा म्हणाले, मी पहिले सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संपादक म्हणून खूप काम केले, परंतु एक वेळ आली तेव्हा मला स्वतंत्र फिल्म करायची होती. त्यानंतर 2 वर्षे फिल्मच्या शोधात होतो, त्यावेळेत हे नवे नाव मिळाले. माझ्या पहिल्या चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक मी स्वतः होतो. तो चित्रपट म्हणजे अंकुश. या चित्रपटाने मला एका रात्रीत सेलिब्रिटी बनवले आणि मला सिनेमाची ताकद समजली. पुढे ते म्हणाले, 1968 मध्ये माझे मोठे बहीण भाऊ युक्रांत मध्ये सक्रिय होते. त्यांच्या गप्पांमधून माझा सामाजिक दृष्टिकोन वाढत गेला. कोणत्याही कथेचा एकांगी विचार न करता सामाजिक दृष्टीने बघण्याची सवय लागली. त्यामुळे माझ्या चित्रपटांच्या सामाजिकतेचे श्रेय युक्रांतला जाते. संदीप कुलकर्णी म्हणाले, मी जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकत असल्याने मला सिनेमाची ताकद माहीत होती. यानंतर FTII ला किंवा NSD ला जाण्याची इच्छा होती. दरम्यान सत्यदेव दुबे भेटले आणि त्यांच्या तालमीत तयार होऊ लागलो. खूप नाटकात काम केल्यावर मम्मो हा माझा पहिला चित्रपट झाला. त्यावेळी श्याम बेनेगल यांनी एक कानमंत्र दिला. ते म्हणाले, आपण जे काही करतोय ते कॅमेरा समोर हे विसरून जेव्हा काम करशील तेव्हा ते चांगले होईल. तो कानमंत्र मी आजही पाळतो. मला एकाच आयुष्यात बरेच आयुष्य जगायचे होते, अनेक भूमिका जगायच्या होत्या. कदाचित म्हणूनच मी या क्षेत्राकडे वळलो असेन असंही त्यांनी नमूद केले. त्यांच्या सगळ्या सिनेमाचे बेस्ट सिनेमा होते मेरे अपने पासूनचे, त्याच्यात मी असिस्टंट होतो. त्यानंतर मी साऊथचे डायरेक्टर बापू, फार लेजंडरी डायरेक्टर आहेत, त्यांच्याकडे मी असोसिएट डायरेक्टर आणि एडिटर म्हणून काम केलं. मोठ्या मोठ्या फिल्म्स त्यांच्या एडिट केल्या मी. आणि एवढं सगळं करत असताना मला सतत वाटायचं काय की मी कुठेतरी कॉम्प्लेसेंट होत चाललोय, कारण मला 2-2 फिल्ममध्ये मी असोसिएट डायरेक्टर, एडिटर, पैसे चांगले मिळत होते. आणि कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण सुखासीन होतोय, की आपल्या सगळ्या प्रॉब्लेम संपलेले आहेत, काही होत नाहीये. आणि काय अक्षरशः एक रविवार होता आणि मला अजून तो रविवार चांगला आठवतो. दुपारचा शांतपणे बसलो होतो आणि मला असं वाटलं की आपलं फार चूक करतोय, आपण काहीतरी प्रॉब्लेममध्ये पडायला पाहिजे. प्रॉब्लेम मध्ये नाही पडलो तर आपण काय करणार नाही.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी बापूंना भेटलो, त्या मला म्हणाले की नवी फिल्म सुरू होते, इंदू इराणी वगैरे आता जे फिल्म बनवतात ते, तर त्यांची फिल्म सुरू होते मोहब्बत, तर त्याच्यासाठी तू असोसिएट डायरेक्टर म्हणून तुझं नाव सांगितलंय. तर मी त्यांना सांगितलं की मी आजपासून कोणासाठी कोणाची दुसऱ्याची फाईल नाही पकडणार, आता मी पकडेन तर माझी स्वतःचीच फाईल पकडेन, पण एडिटर म्हणून तुम्ही मला ठेवत असाल तर ठेवा. म्हणून मी मोहब्बतची एडिटिंग केली, पण मी त्याच्यात असोसिएट डायरेक्टर म्हणून काम नाही केलं. आणि स्ट्रगल करत राहिलं की कोणतरी आपल्याला फिल्म देत. नंतर मला लक्षात आलं की टिपिकल महाराष्ट्रीयन माणसाप्रमाणे ज्ञान आहे, पण त्याच्यासाठी जी एक फिल्मी भाषेतलं म्हणतात ते चमचागिरी, म्हणजे ऍक्टर्सची चमचागिरी म्हणा किंवा काय, की तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करणार की तुम्ही माझ्यासाठी कमी पैशात काम करा, जे हिंदी सिनेमात होतो. नाहीतर मला प्रोड्युसर कशाला नव्या माणसाला ब्रेक देईल, तर मी कुठच्या दिवशी ऍक्टर बरोबर रिलेशनशिप क्रिएट करायची चांगली दोस्तीची, आणि मग तो म्हणे चल तेरे लिए मग 2 लाख रुपये कम कर देता हूं, तर मग प्रोड्युसर म्हणे हा याच्यामुळे मला हा फायदा होता, हा ऍक्टर घेऊन येतो, तर ते मला काही जमलं नाही. पुण्यामधील डीपीतील आरक्षणे रद्द करण्यास शिवसेना भाजपच्या वतीने विरोध करण्यात आला. समाविष्ट 23 गावांच्या विकास आराखड्यातील नाला गार्डन, आयटीबीटी पार्क, शाळा यासाठीचे असलेले आरक्षण बदलून त्या जमिनींचे निवासीकरण करून या जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्या आहेत. या जमिनींचे निवासीकरण केल्याने पर्यावरणास धोका निर्माण होणार असल्याने या शिवसेनेचा विरोध असल्याचे गटनेते अशोक हरणावळ यांनी सांगितले. हडपसर, वारजे येथील आयटीबीटीसाठी 125 एकर जमीन, नाला गार्डनची 40 एकर जमीन, 5 उद्याने, शाळा अशी 200 एकर जमिनीचे आरक्षण रद्द करून या जमिनीचे निवासीकरण केले आहे. या शिवसेनेने विरोध केला असून या विरोधात नगर रचना कार्यालयाकडे हरकती नोंदवण्यात आल्या आहेत असे हरणावळ यांनी सांगितले. मनसेनेही या आरक्षण बदलास विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर हरकती सूचना नोंदवण्यास 30 दिवसांची मुदत दिली जाणार आहे. पुढील आठवड्यात याबाबतचा अध्यादेश निघणार आहे. नगर रचना विभागाचे उपसंचालक अविनाश पाटील यांनी ही माहिती दिली असल्याचे भाजपचे गटनेते अशोक येनपुरे यांनी सांगितले. विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दूध खरेदी विक्री बंदचा इशारा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी धुळे दूध संघाचे हिम्मतराव पवार, औरंगाबाद दूध संघाचे हरिभाऊ बागडे, सोलापूर दूध संघाचे प्रशांत परिचारक, फलटण दूध संघाचे ज्ञानेश्वर पवार, कवठे महांकाळ दूध संघाचे गणपती सगरे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात दूध उत्पादन वाढले की दूध पावडर निर्यातीवरील बंदीमुळे दूध पावडर प्लांट बंद पडल्याने बाजारातील दूध वाढले की दूध पावडरचे दूध करून ते बाजारात विकल्याने दूध उत्पादनात वाढ झाली याबाबतची कोणतीही शासकीय आणि निमशासकीय स्तरावर ठोस माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे उत्पादक संस्था आणि उत्पादक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे. शासन दूध पावडर बनवण्यासाठी प्रतिलिटर 2 रुपये अनुदान देत असले तरी शेतकऱ्यांच्या दुधास कमी हमीभाव मिळत आहे. पाटील यांनी सांगितले, दूध प्रकल्पात गुंतवणूक करूनही अनुदान मिळूनही दूध पावडरची मागणी कमी असल्याने दूध पावडरचा साठा पडून राहत आहे, त्यामुळे दूध पावडर प्रकल्प डबगाईला आले आहेत. दुधाचे उत्पादन आणि संकलनात आर्थिक तोटा येत असल्याने काही जण दूध धंदा बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत. शासन दूध पावडर बनवण्यासाठी अनुदान देते, त्याप्रमाणे प्रतिलिटर 2 रुपये अनुदान दूध संघ आणि संस्थाच द्यावे. अतिरिक्त दुधाचा फुगवडा कमी करण्यासाठी पूर्वीप्रमाणे शालेय पोषण आहारासारख्या योजना सुरू कराव्यात. अशा विविध मागण्यांबाबत राज्यातील विविध जिल्ह्यातील दूध संघांच्या 200 संचालकांची बैठक दिनांक 10 मे रोजी पत्रकार भवन येथे होणार आहे, तर दिनांक 15 मे रोजी होणाऱ्या दूध खरेदी विक्री बंद आंदोलनाविषयी या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले. कसं आहे की शासन जो दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे तो नावानाव आपण शेतकऱ्यांना न परवडण्यासारखा झालेला आहे. प्रामुख्यानं जर पाहिलं तर 2 महिन्यापूर्वीची परिस्थिती, दूध उत्पादन वाढलंय म्हणून आपण शासनाने 2 रुपये प्रति लिटर सबसिडी देऊन पावडर बनवण्याचं केलेलं आहे, परंतु त्यातूनही अजून पावडरांचं बनली जाते आणि दूध उत्पादन वाढलेलं आहे आणि त्यामुळं जे दूध घेतात
त्याचे ओव्हरहेडचे रेट आहेत ते शासनाच्या दरापेक्षा कितीतरी कमी द्यायला लागलेले आहेत. परवा दुधाचे दर शासनाचे पूर्वीचे होते त्याच्यापेक्षा 1 रुपया 2 रुपये दर कमी देऊ लागलेले आहेत. शेवटी शेतकरी असा आहे की ते दूध ठेवून घेतलं जात नाही आणि ते दूध घालावं लागतं. पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की हा व्यवसाय धोक्यात आल्यामुळं शेतकऱ्यांच्या समोर मोठं संकट आलेलं आहे. मग दुधाळ जनावरं पाळायची का काढायची या संदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे शेतकऱ्यांना. आणि जर ही जनावरं काढून टाकली तर आपल्याला पुन्हा दूध पाहिजे म्हणलं तरी दूध मिळू शकत नाही. आणि म्हणून आमची ही कृती समिती आहे की शासनाला आम्ही सांगणार आहे की यासाठी ठोस असा निर्णय घ्या की दूध आमचं तयार झालेलं हे चांगल्या दरानं दूध घेतलं पाहिजे आणि त्याकरता संघांना मदत केली पाहिजे. आणि ते दूध चांगल्या प्रकारे जर गेलं तर नक्कीच शेतकरी आणखीन चांगला धंदा म्हणून वाढवू शकतो. हे या कारणासाठी आम्ही 15 तारखेपासून जे दूध बंद करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची मीटिंग त्या सर्व संघांची मीटिंग जे दूध बंद करणार आहे त्या सर्व संघांची मीटिंग 10 मेला आम्ही इथंच आयोजित केलेलं आहे. आणि त्यामध्ये ठाम निर्णय असा होईल की दूध उत्पादन जे केलेलं आहे त्याचं खरेदी बंद विक्री बंद असा एक मोठा निर्णय आम्ही घ्यायचा ठरवलेला आहे. नाही दराचे शासनाचे दर आहेत 17 रुपये प्रति लिटर आहेत. मी म्हणतो आम्ही म्हणतो सगळी की दुधाचे दर शासनाने ठरवून दिले ते तरी दर दिले पाहिजेत. ते दूध पुरवठा करणारे संघ आहेत तालुका संघ जिल्हा संघ त्यांना जो खर्च प्राथमिक संस्थेपासून जे आणण्याचा खर्च आहे आणि त्याच्यावर ओव्हरहेड्स येतो तो 2.90 रुपये प्रति लिटर शासनाने दिलेला आहे तो तरी किमान दर द्यावा. आता शासनाचा दर 17 आहे तो 16 रुपये 15 रुपये दर काही ठिकाणी द्यावं लागलेले लोक आहेत आणि 2 रुपये 1 रुपये ओव्हरहेड द्यावं लागलेत. म्हणजे असे 2-3 रुपये दर कमी झालेत आणि म्हणून जे शासनाने ठरवलेत ते किमान दर आम्हाला मिळाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. जागतिक हास्य दिनाचे औचित्य साधून चैतन्य हास्ययोग परिवाराच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी मे महिन्यातील पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून 70 देशांमध्ये साजरा केला जातो. यानिमित्त हास्ययोगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चैतन्य हास्ययोग परिवाराच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत साने गुरुजी स्मारक येथे पार पडला. चैतन्य हास्ययोग परिवाराच्या वतीने 160 शाखांमध्ये हे व्यायाम वर्ग घेण्यात येतात. जागतिक शांतता स्वास्थ्यासाठी हास्ययोगाचा उपयोग करण्यात येतो. शनिवार दिनांक 5 मे 2012 रोजी झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर विनोद शहा यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्रसिद्ध वक्ते मिलिंद जोशी यांचे हसण्यासाठी जन्म आपला या विषयावर व्याख्यान झाले. हास्य दिनाचा आनंद लुटण्यासाठी आणि मनमुराद खळखळून हसण्यासाठी नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
महापालिकेच्या जागेत करारावर तसेच भाडेतत्वावर दिलेल्या गाळ्यांवर करार संपल्यानंतर पुन्हा महापालिकेचाच अधिकार अबाधित राहतो. त्यानंतर पुन्हा महापालिका वाढीव दराच्या निविदा काढू शकते अशी माहिती महापालिकेच्या विधी सल्लागार मंजुषा इदाटे यांनी दिली. महापालिकेच्या विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सदाशिव पेठेत 14 गाळे भाडे करारावर देण्यात आले होते. या कराराची मुदत 2004 ला संपल्यानंतर पुन्हा गाळेधारकांनी दावा केला, परंतु महापालिकेच्या नियमावलीत पुन्हा निविदा काढण्याची तरतूद आहे. त्याविरोधात गाळेधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु न्यायालयाने गाळेधारकांचा हा दावा फेटाळून लावला. महापालिकेच्या वतीने ऍडव्होकेट ज्ञानदेव चौधरी आणि कनिष्ठ अभियंता अमित भोंडवे यांनी बाजू मांडली असंही त्यांनी सांगितले.